फ्रेंड्स वेलकम टू माय गरोदरपणात पहिल्या एक्झॅक्टली कोणती काळजी घ्यायची असते आणि बाळाची वाढ कशी होते आणि आपण त्याच्यासाठी काय काय मस्त गोष्टी करू शकतो आजच्या uh, व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणणार आहोत मी श्रेया शहा एम अ चाईल्ड बर्थ एज्युकेटर आपण जे प्रेग्नंट जे एक्सपेक्ट करतायत तशा कपलसाठी क्लासेस घेतो ऑनलाईन क्लासेस घेतो तुम्ही जगभरात कुठेही असाल तरी जॉईन होऊ शकता ओके okay. uh, तुम्ही गरोदर आहात हे कसं कळेल ह्याच्यावरती आपण एक सेपरेट से व्हिडिओ केलेला आहे आता एक गोष्ट जाणून घ्या ज्या दिवशी तुम्हाला कळलं की तुम्ही गरोदर आहात त्या दिवशी तुमच्या बाळाची साईज ही छोट्याशा डाळिंबाच्या दाण्या एवढी असते एवढं छोटंसं बाळ असतं की सोनोग्राफीमध्ये पण आपल्याला ते नीट दिसत नाही डॉक्टर हात ठेवून सांगताय हे जे दिसतंय ना डॉट ते तुमचं बाळ आहे आणि आपण लिटरली हो हो म्हणतो कारण आजच आपल्याला काहीच दिसत नाही तर एक प्रश्न डोक्यात येतो की बाळाच्या आतमध्ये एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या गोष्टी डेव्हलप असतात हार्डली पहिल्या ज्या दिवशी तुम्हाला कळलं की तुम्ही गरोदर आहात लक्षात ठेवा तुम्हाला ज्या दिवशी कळलं की तुम्ही गरोदर आहात आणि तुम्ही पहिला सोनोग्राफीसाठी गेला तुमचं बाळ ऑलरेडी चार ते सहा आठवड्याचं असतं आणि चार ते सहा आठवड्याच्या था बाळामध्ये ब्रेन फटाफट डेव्हलप होत आहे स्पायनल कॉड बाळाचा डेव्हलप दे आहे त्याच्याच बरोबर बाळाचे हातपायाचे बर्ड्स डेव्हलप होत आहे बाळाचं हार्ट पूर्णतः डेव्हलप आहे म्हणून तो तुम्हाला हार्टबीट दिसतायत धक 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 ह्या गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या आहेत तुम्हाला जाणवणं कारण खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की एवढ्या छोट्याशा बाळामध्ये काय पण बाळ पहिल्या तीन महिन्यात स्वतःची हायेस्ट फास्टेस्ट ब्रेन डेव्हलपमेंट करतं म्हणून गर्भसंस्कार ओमकार चानटिंग गायत्री मंत्र बाळाचं राईट आणि लेफ्ट ब्रेन स्टिम्युलेशन हे तुमच्या गरोदरपणा जेवढा लवकर सुरू होईल तेवढं ते तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं त्याच्यानंतर आपण जाऊयात दुसऱ्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात बाळाची वाढ काय ते बाळाचे हार्टबीट रेग्युलेट होतात बाळाचं डोकं थोडं अजून प्रॉपर शेप घेतं हे जे डोळे आहेत ते प्रॉपरली जागेवर येतात त्यामुळे फेसचं स्कल्टिंग खूप व्यवस्थित होतं बरोबर बाळाची अंबेलिकल कॉड म्हणजे बाळाची नाळ बाळाची वाळ बाळाची वाढ ह्या सगळ्या गोष्टी सेटल्ड होतात श्रेया बाळाची साईज किती होतं काहीही मोठं बाळाची साईज होत नाही बाळाची साईज गहूचा दाणा किंवा तांदळाचा दाणा किंवा छोट्यासे चेरीचा दाणा बस एवढीच बाळाची साईज असते तर मग त्याच्यापेक्षा जास्त बाळाची साईज नसते बाळाची आतली डेव्हलपमेंट जी आहे ती खूपच जास्त पटापट होते त्याच्यानंतर तिसरा महिना तिसऱ्या महिन्यात तर काय बाळ एकदम भारी युजली तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत बाळ हे माणसाच्या बाळासारखं थोडंसं दिसायला लागतं बाळाचे हातपाय बऱ्यापैकी लांब होतात बोटत डेव्हलप होत असतात बाळाची इंटरनल सिस्टीम खूप छान डेव्हलप होते कारण चौथ्या महिन्याच्या पुढे बाळाची सेन्सरी डेव्हलपमेंट वगैरे पण होते आपण त्यासाठी वेगळी सेगमेंट करणार आहे पण पहिल्या तीन महिन्यात बाळाची ब्रेन आणि बाळाचा स्पाईन याची 80% पर्सेंट डेव्हलपमेंट जी प्रेग्नन्सीत व्हायची असते ती होते आणि तिसऱ्या महिन्याच्या शेवटी बाळाची ब्रेन ग्रोथ स्लो डाऊन होते त्याच्यानंतर बाळाचं जे इंटरनल सगळ्या सिस्टीम आहेत सेन्सरी सिस्टीम डायजेस्टिव्ह सिस्टीम बाळाची पचनक्रिया बाळाची बाथरूम करायची जी पूर्ण क्रिया असते बॉडीमध्ये त्या सगळ्या गोष्टी सेट होऊन जातात बाळाचं हार्टबीट रेग्युलेशन ब्लड सर्क्युलेशन हे खूप व्यवस्थित सेट होतं बाळाचं बॉडी माइंड कोऑर्डिनेशन म्हणजे काही स्पेसिफिक मुवमेंट्स बाळ जे करू लागतं चौथ्या पाचव्या महिन्यानंतर त्याचं कोऑर्डिनेशन इत एव्हाच बनतं बाळाचे जनायटल्स बनतात म्हणजे युजली बाराव्या आठवड्याच्या सोनोग्राफीत मुलगा आहे का मुलगी आहे हे जो माणूस सोनोग्राफी करतो आहे त्या डॉक्टरला व्यवस्थित कळू शकतो म्हणून ते खूप व्यवस्थित आहे अशा काही चॅलेंजेस आहेत का पहिल्या तीन महिन्याचे भरपूर चॅलेंजेस आहेत पहिले तीन महिने खूप जास्त कन्फ्युजन आहेत वाकायचं आहे की नाही वाकायचं आहे कसं झोपायचं आहे त्याच्यावरती काही गोष्टी जाणून घेऊयात पहिल्या तीन महिन्यात तुम्ही कसेही झोपा अगदी पोटावर झोपलात तरी काही फरक पडत नाही नाही श्राय अगदी डादीकडेच झोपलं पाहिजे अगदी उजवीकडेच झोपलं पाहिजे अगदी सरळ नाही झोपले दि इज नथिंग लाईक दॅट प्लीज लक्षात ठेवा पहिल्या तीन महिन्यात तुम्ही कसेही झोपलात तरी चालतंय बाळाला काहीही होणार नाही अनलेस तुम्हाला मेडिकली काही इश्यू आहे आणि डॉक्टरने काही स्पेसिफिक गोष्टी सांगितल्या तरच त्या लक्षात ठेवायच्यात बाकी काही प्रॉब्लेम नाही पहिल्या तीन महिन्यात जर तुम्हाला उलटी होती आहे मळमळतं मल आहे खूप कसं तरी होतं आहे तर अलईपाक खावा तुमचं पाण्याचा इंटेक तीन लिटर प्लस ठेवा व्यवस्थित झोप घ्या सकाळी उठल्यावर टोस्ट किंवा बिस्किटने स्वतःच्या दिवसाची सुरुवात करा आणि वायटमिन बी सिक्सची सप्लिमेंट घ्या त्याने तुम्हाला खूप जास्त बरं वाटेल नंबर नेक्स्ट तुम्हाला कॉन्स्टिपेशन कधी कधी शीला जायला त्रास होऊ शकतो पहिल्या पहिल्या तीन महिन्यात जर तसं होत असेल तर प्रून्स सुकवलेल्या आलूबुखार तुम्हाला ड्रायफ्रूटच्या दुकानात भेटतील ते तुम्ही खाऊ शकता पाणी जास्त पिऊ शकता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि तूप थोडंसं घेऊ शकता फ्रेश फ्रूट्स आणि पालेभाज्या तुमच्या डाएटमध्ये जास्त ठेवू शकता दॅट विल ॲक्च्युली वेट गेन वेट लॉस पहिल्या तीन महिन्यात वेट गेन झालं तरी ठीक आहे वेट लॉस झालं तरी ठीक आहे प्लीज जास्त खाऊ नका एवढ्याशा चेरी एवढ्या बाळासाठी तुम्हाला काही जास्त खायची गरज नाही आहे तुम्ही नॉर्मली जे खाता तेच खात राहा पण येस वेट लॉस थोडाफार झाला तरी नॉर्मल आहे वेट गेन झालं तरी नॉर्मल शिवाय मला काहीच जेवण जात नाही मला दही भात आवडतंय चालेल मला सॅलेड्स फ्रुट्स आवडत आहेत चालेल काही फरक पडत नाही बिंदासपणे स्वतःचा डाएट कंटिन्यू ठेवा हेल्दी खावा न्यूट्रिशियस खावा बस तेच जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यात नेक्स्ट व्यायाम सुरू करायचा का पहिल्या तीन महिन्यात आयडियली आपण म्हणतो जर तुम्ही आयुष्यावर व्यायाम करत असाल तर पहिल्या तीन महिन्यापासून तुमचा व्यायाम कंटिन्यू राहायला पाहिजे जर तुम्ही उभ्या आयुष्यात कधीही व्यायाम केला नाही तर तुम्हाला जेंटली स्लोली व्यायाम सुरू करायला पाहिजे पहिल्या तीन महिन्यातल्या व्यायामावरती आपण ऑलरेडी सेपरेट व्हिडिओ केला आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता तर ते तुम्ही करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला लिटरली फ्रेश व्हायला मदत करेल नेक्स्ट पुस्तकं वाचा पहिल्या तीन महिन्यात आयडिली आपण लोक म्हण म्हणतो की झोप येत नाही आहे झोप डिस्टर्ब होती आहे तर मी मोबाईलवरती काहीतरी बघते टी व्हीवरती काहीतरी बघते गुगलवरती काहीतरी बघते आयडियली तुम्हाला ते अवॉइड करते छान छान पुस्तकं वाचा छान छान म्युझिक ऐका ते तुम्हाला नेहमीच हेल्प करेल नेक्स्ट ब्रीदिंग एक्सरसाइजेस करा प्राणायाम स्पेशली भ्रामरी उज्जैन प्राणायामा अनुलोम विलोम हे प्राणायाम तुमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचे जर तुम्ही पहिल्या तीन महिन्यात गरोदर असाल प्रेग्नन्सीत हे सगळे प्राणायामास तुमची लंगची कॅपॅसिटी वाढवतात आणि अल्टिमेटली ते तुम्हाला खूप जास्त मदत करतात तर तुम्ही ती त्या गोष्टी तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट करूच शकता आणि शेवटची एक गोष्ट पहिल्या तीन महिन्यात खूप जास्त कन्फ्यूज होयला होतं की मी वाकू की नको मी किचनमध्ये काम करू की नको तर डॉक्टरांनी तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स नाही सांगितले ना तर तुम्ही ते सगळं करू शकता जे आधी so, तुम्ही आधीपासून करत आहात सो तुम्ही घरोदर राहिला आहात पहिले तीन महिने ॲप्सोलुटली एन्जॉय करा आपण पुढच्या तीन महिन्यावरती पण व्हिडिओ करणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढ्या गोष्टी शिकाल प्रेग्न्सीत विथ राईट सायंटिफिक नॉलेज तेवढी तुमची प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी जर्नी सुखाम होते हे बघा कोणाला जर माझ्याकडून ट्रेन व्हायचं आहे तर गेट इन टच विथ अजन डब्ल्यू 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 डॉट माय तुझ्या डॉट कॉम हॅव अ ग्रेट टायम अँड बाय